नवी मुंबईत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक मतं मिळवली आहेत. सत्ता स्थापनेसाठी अपक्ष संपर्कात असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सांगितलंय. त्याचवेळी काँग्रेससोबत आली तर काँग्रेसला घेऊन सत्ता स्थापणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. नवी मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वात जास्त म्हणजे 53 जागा मिळालेल्या आहेत. आता त्यांना 56 हा त्यांचा मॅजिक फिगर करण्यासाठी त्यांच्याकडे अपक्ष आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी गणेश नाईक हे आपला गड राखतील का असं काही चित्र होतं असं बोललं जात होतं. आपण आपल्यासोबत आहेत गणेश नाईक खुद्द, त्यांच्याशीच आपण बातचीत करूया. सर, निकाल लागलेला आहे, 53 जागा तुम्हाला भेटलेल्या आहेत आणि अजून 3 जागांची गरज आहे, काय म्हणाल? बाब असे की आम्हाला अपेक्षा होती की राष्ट्रवादी एक हातानं या महापालिकेच्या इमारतीवर झेंडा फडकवेल, परंतु 3 जागांची आम्हाला कमतरता भासली. परंतु त्याची चिंता नाही, कारण आमचे पुरस्कृत 2 अपक्ष सुधाकर सोनावणे आणि सौभाग्यवती रंजना सोनावणे आणि आमचा एक बंडखोर नारायण शिंदे, असे 3 जण आता मला भेटले. बहुतेक तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना पण बंद केला असाल. म्हणजे मॅजिक फिगर झालेलं आहे. आणखी 2 अपक्ष आहेत ते पण आमच्या संपर्कात आहेत, म्हणजे ती संख्या तशी 58 जाईल. तरीसुद्धा आमच्या मित्रपक्षाचे काही 10 नगरसेवक आलेले आहेत. मी त्यांना नम्र आवाहन करीन की तुम्ही विरोधी पक्षात न राहता तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूला राहा, या शहराचा विकास करण्याकरता निश्चितपणे आपण एकत्र काम करू. सर, मित्रपक्षही आहे तुमच्या बरोबर, त्यांनाही 10 जागा मिळालेल्या आहेत, त्यांना बरोबर घेण्याचं काही चाललेलं आहे का? नाही, प्रश्न असा आहे की त्यांना मी प्रश्न असा आहे की आता आमचा मॅजिक फिगर झालेला आहे, म्हणजे महापौर बनण्याकरता किंवा सर्व समित्यां बनण्याकरता आम्हाला तशी कोणाची गरज राहिलेली नाही. परंतु मित्रपक्ष असल्या कारणाने आमची तीव्र इच्छा आहे की त्यांनी विरोधकांच्या विरोधात तिथं न बसता आमच्याबरोबर बसावं आणि या शहराचा विकास करण्याकरता एकत्र काम करावं. नक्कीच, आपण बघितलं की गणेश नाईक यांनी आपला गड राखण्यासाठी जे प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे आणि त्यांना तब्बल 53 जागांवर यश मिळालेलं आहे. तसेच 3 अपक्ष त्यांना साथ देत आहे, त्यामुळे ते आपला महापौर पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेवर बसून राष्ट्रवादीचा झेंडा या महानगरपालिकेवर झळकवणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.